महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अवसाई वोगमरे. स्वानंद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चर्चेत होणारच अंबरनाथमधील वडापाव विक्रेत्याच्या मुलाचं 40 लाखासाठी अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेर 2 दिवसानंतर पोलिसांना आरोपीच्या मुसक्या वळण्यात यश आलं आहे. कृष्ण बारेलाल असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. कृष्ण हा दररोज घरातून सायंकाळी 7 वाजता क्लासला जायचा. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून 8 सप्टेंबर रोजी कृष्ण घरी परतत असताना त्याचे अंबरनाथच्या परशुराम रेसिडेन्सी येथून अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. मुलगा हवा असल्यास 40 लाख द्यावे अशी मागणी अपहरणकर्त्याने ऑनलाईन कॉलद्वारे केली होती. त्यामुळे कृष्णाच्या आई वडिलांना मोठी काळजी लागली होती. या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. दरम्यान याची माहिती अपहरणकर्त्याला मिळू नये याची देखील खबरदारी घ्यायची होती, कारण मुलाचं काही बरं वाईट होण्याची शक्यता होती. पोलिसांनी CCTV फुटेज आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेत विचारपूस करण्यास सुरुवात केली. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा नकाशा तयार केला आणि त्यानंतर तपासाला वेग आला. आरोपीने कृष्णाच्या दररोजच्या हालचालीवर लक्ष ठेवून ओळख निर्माण करत चॉकलेट देत असत तुझ्या वडिलांनी हॉस्पिटलमध्ये बोलवलं आहे, तू चल म्हणून त्याचं अपहरण केलं. दरम्यान कृष्णाचा जीव धोक्यात असल्याने पोलिसांनी सर्वतोपरी मदत घेत अखेर क्राईम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला 2 दिवसांनी बेड्या ठोकल्या आहे. यात 9 वर्षीय कृष्णा सुखरूप बचावला आहे. आरोपीने या चिमुरड्या कृष्णाचं अपहरण का केलं याचा आता पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. आरोपीसोबत अजून 2 साथीदारांनाही अटक केली, त्यामुळे सुखरूप बचावलेल्या कृष्णाच्या वडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ग्रीन सिटी या भागामध्ये राहणारा कृष्णा हा 9 वर्षाचा मुलगा 8 तारखेला संध्याकाळी 7च्या दरम्यान ट्युशनला गेला आणि तो ट्युशनहून परत आला नाही, म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याची शोधाशोध केली. त्याचे चुलते आणि सर्व नातेवाईकांनी भागात शोधाशोध केली, परंतु तो मिळून आला नाही. म्हणून मग रात्री उशिरा पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार नोंदवली. यामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत तो मुलगा मिळून नाही आलेला, त्यावेळी माननीय पोलीस आयुक्त जयजित सिंग सर यांनी क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक उल्हासनगरचे जो उपायुक्त, या सर्वांना सूचना दिल्या. त्या दृष्टीने आम्ही सगळेच त्या कामामध्ये तपासामध्ये आलो आणि क्राईम ब्रांचकडून 5 टीम आणि आमचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, त्याचप्रमाणे परिमंडळ 4चे उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त मोहिते आणि त्यांचे टीम्स ह्या सगळ्या कार्यरत झाल्या आणि शोध करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामध्ये आम्ही काही तांत्रिक ॲनालिसिस पण केलं. यामध्ये आम्ही त्या ठिकाणी काही कॅमेरे आहेत का ते पण पाहिलं आणि या सगळ्याचा उपयोग करून लोक स्थानिक पण आम्ही त्याची माहिती काढली. आणि यामध्ये आम्हाला जवळजवळ 2 दिवसानंतर म्हणजे आज 11 तारखेला आम्ही दुपारी 3 वाजता मुलगा कृष्णा सही सलामत सुखरूप आमच्या टीमनं ताब्यात घेतला. त्याचबरोबर 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतले. या दरम्यान या आरोपितांनी फिर्यादीकडून म्हणजे मुलाच्या वडिलाकडून 40 लाख रुपयाची मागणीसुद्धा केली होती, परंतु त्यांनी एक कॉल केला, नंतर दुसरा कॉल केला आणि मग नंतर त्यांचा कॉल झाला नाही. त्यावरून आम्ही त्यांचा शोध घेत होतो, पण अखेरीस आम्हाला त्याच्यामध्ये सुखरूप मुलगा वाचवण्यामध्ये आणि मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आणि निश्चितच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी मिळून चांगली कामगिरी केलेली आहे. ठाणे शहर पोलिसांची अत्यंत चांगली कामगिरी झाली. की यामध्ये आरोपी आणि फिर्यादी आणि हा मुलगा हे याच्यामध्ये आता संबंध आपल्याला त्याचा तपास करावा लागेल. तपासाअंती आपण ते काढू. नाही, आत्ता सध्या तरी आम्हाला दिसून आलेलं नाही. आत्तापर्यंतच्या तपासात तसं दिसून येत नाही. मेरा बच्चे का नाम है कृष्णा, कृष्णा सविता. सुबह 5 बजे ट्यूशन आया. 5 बजे के बाद 7 बजे वो क्लास से छूटा. क्लास से छूटने के बाद नीचे आया, उसको चॉकलेट दिया. चॉकलेट लेने के बाद उसने ज़बरदस्ती हाथ पकड़ के गाड़ी के अंदर डाला. फिर मैंने ढूंढ़ान किया, नहीं मिला. फिर मैंने पुलिस स्टेशन
कंप्लेंट किया। कंप्लेंट करने के बाद सब पुलिस स्टाफ, थाना इंचार्ज, एसपी, एसओ सब लोगों ने मेरा अच्छा मदद किया। मैं उनका बड़ा बड़ा आभारी हूँ, बहुत बहुत शुक्रिया जो मेरा बच्चा वापस ले आके दिया। किसने लेके गए थे, क्यों लेके गए थे? हाँ, फ़ोन आया था, फिरौती मांग रहे थे। मेरे पास फ़ोन नहीं आया, मेरे भाई के पास फ़ोन आया था। वो मेरे भाई ने कुछ नहीं बताया कितना फिरौती मांगा मेरे से। कौन थे ये जो आपके? हाँ, इनको मैं पहचानता था, पुलिस के हैं। क्या झगड़ा था, क्यों लेके गए? झगड़ा तो कुछ नहीं था, ऐसे ही नॉर्मल कुछ आपस में थोड़ी बातचीत हो जाती है, बाकी का और कोई झगड़ा नहीं था। मेरा नाम कृष्णा है, मैं ट्यूशन गया था, ट्यूशन से आया, फिर उसने बोला मेरे साथ चल, तेरी मम्मी हॉस्पिटल में है, तेरे पापा भी हॉस्पिटल में है। फिर मैंने बोला पहले मैं मम्मी पापा से मिलूँगा, फिर मैं चलूँगा। फिर वो मेरे को लेके गया, फिर उधर अपने घर पे रखा। फिर एक दिन उसकी मम्मी बोली इसको जिधर था उधर छोड़ के आ। फिर वो दूसरे दिन 9 बजे अपने मामा के घर पे गया। फिर बाइक पे जा रहे थे, फिर आप लोग आए, फिर मेरे को बचा लिया। कुछ मारपीट की? नहीं किया। आकाश साने, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।